नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या इंग्रजी व्हिडिओमध्ये पेज नंबर 9 पर्यंत अभ्यास केलेलो होतो। आज आपण पेज नंबर 10 वरील जो घटक आहे तो पाहूया आणि त्यानंतर पेज नंबर 11 वरील ही घटक बघूया। पहिल्यांदा आहे बघा सेंटेन्स रेस। आता या ठिकाणी सेंटेन्स रेस, रेस म्हणजे काय? स्पर्धा। आता स्पर्धा म्हटलं की तुम्हाला माहितीच आहे, वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा असतात, जसं की पोहण्याची स्पर्धा असेल, स्विमिंग रेस, सायकल रेस, अजून कशाचे कशाचे, त्याचप्रमाणे या ठिकाणी सेंटेन्स रेस दिलेला आहे। आता सेंटेन्स रेस म्हणजेच काय? वाक्यांची स्पर्धा, सेंटेन्स रेस। आता नेमकं काय करायचं आहे या ठिकाणी बघूया आपण। प्रश्न दिलेला आहे बघा, 3 रेस ट्रॅक्स आर गिवन बिलो, ट्राय टू कम्प्लीट द सेट ऑफ सेंटेन्सेस इन ईच ट्रॅक विद इन 1 मिनिट। यू हॅव टू यूज अ न्यू वर्ड ऑर वर्ड्स इन ईच सेंटेन्स, द फर्स्ट वन टू कम्प्लीट अ सेट करेक्टली इन द विनर। जे काय म्हटलेलं आहे आपल्याला, आता खाली बघा 3 ट्रॅक दिसत आहेत आपल्या त्या पेज नंबर 10 वर, आपल्याला 3 ट्रॅक दिलेले आहेत। मग ते मार्ग दिलेले आहेत, ट्रॅक म्हणजेच काय? मार्ग। मग त्या मार्गावर जे काही संच आहे म्हणजेच वाक्य, ते आपल्याला 1 मिनिटामध्ये पूर्ण करायचे आहेत। ते करता येतात की नाही बघा, प्रत्येक वाक्य करत असताना त्यामध्ये आपल्याला नवीन शब्द वापरायचे आहेत आणि सर्व वाक्य ज्याचे अचूक येतील म्हणजे करेक्ट येतील आणि जो पहिल्यांदा पूर्ण करेल तोच काय आहे, विजेता होईल। अशा प्रकारे या ठिकाणी हे रेस दिलेले आहे। तर चला बघूया आपण, मी तुम्हाला हे ट्रॅक पूर्ण करून दाखवते, तुम्ही ते बघा, मग आपण काय करूया पुढचे नवीन नवीन वाक्य करण्याचा प्रयत्न तुम्ही करायचं आहे, ठीक आहे? या ठिकाणी बघा पहिल्या ट्रॅकमध्ये काय दिलेलं आहे, त्या अगोदर इथं या तिन्ही ट्रॅकमध्ये जे शब्द आलेले आहेत त्यांचे अर्थ काय होतात ते मी सांगते बघा। आय म्हणजे मी, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, वी म्हणजे आम्ही, ही म्हणजे तो, सी म्हणजे ती, इट म्हणजे तो ती ते, दे म्हणजे ते त्या ती, आणि पुढच्या परत काही शब्द आलेले आहेत, ॲम म्हणजे आहे, आर म्हणजे आहेत, इज म्हणजे आहे। पुढच्या ट्रॅकमध्ये आहे आय, यू, वी, ही, सी, इट, दे, हे तर आलेलंच आहे, त्याचे अर्थ आपण पाहिलेले आहे। अजून एक नवीन त्याच्या पुढचा शब्द आहे आपल्याला लाईक दिलेले आहे, लाईक किंवा लाईक्स असे शब्द आलेत। आता लाईकचा अर्थ आवडणे आणि लाईक्सचा देखील तोच अर्थ होतो। आणि पुढच्या ट्रॅकमध्ये परत आय, यू, वी, ही, सी, इट, दे हे शब्द सेम आलेत। आता हे सगळे काय आहेत, सर्वनाम, प्रोनाउन्स आहेत, आय, यू, वी, ही, सी, इट, दे, ठीक आहे। आता या तिसऱ्या ट्रॅकमध्ये आपल्याला 2 शब्द नवीन दिसत आहेत, हॅव आणि हॅज। आता हॅव आणि हॅज याचा अर्थ होतो असणे, ठीक आहे। हे सगळे शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या मुलांनो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्याचा अर्थ काय होतो ते। आणि तर बघा मुलांनो, आता मी एक एक ट्रॅक पूर्ण करून दाखवते, तुम्ही ते काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक बघा आणि त्याप्रमाणे वेगवेगळे नवीन वाक्य तुम्ही तयार करायचे आहेत। बघा फर्स्ट ट्रॅकमधले आपण वाक्य बघूयात, आय ॲम अ गर्ल, यू आर अ स्टुडंट, वी आर प्लेयर्स, ही इज सॅड, सी इज अ डॉक्टर, इट इज अ टेबल, दे आर टॉकिंग। अशा प्रकारे आपण या ठिकाणी फर्स्ट ट्रॅक पूर्ण केलेला आहे। आता बघा या ठिकाणी आपल्याला ही, सी, इट या प्रोनाउन्ससमोर इज आलेलं दिसत आहे, म्हणजे हे एकवचनी तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनामापुढं एकवचनी क्रियापद येतं। त्यानंतर पुढचं ट्रॅक बघा, आय लाईक मँगोज, यू लाईक राईस, वी लाईक गेम्स, ही लाईक्स टॉईज, सी लाईक्स सिंगिंग, इट लाईक्स जम्पिंग, दे लाईक टू प्ले विथ फ्रेंड्स। आता या ठिकाणी ही, सी, इटच्या पुढं लाईक्स म्हणजे ईएस प्रत्यय आलेला आहे,
त्या क्रियापदाच्या समोर यस किंवा ईएस प्रत्यय लावायचं. ही सी इट हे तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनामासमोर. त्या अशा प्रकारे आपलं या ठिकाणी दुसरं ट्रॅक कम्प्लीट झालेलं आहे. पुढं बघा, तिसऱ्या ट्रॅकमधले वाक्य बघूया आपण. आय हॅव अ पेन्सिल, यू हॅव न्यू ड्रेस, वी हॅव पेंटिंग कलर्स, ही हॅज अ कॅट, सी हॅज अ गुड जॉब, इट हॅज अ टेल, दे हॅव काइट. आता या ठिकाणी बघा, ही सी इटच्या समोर हॅज आलेलं आहे. अशा प्रकारे हे ट्रॅक आपण या ठिकाणी कम्प्लीट केलेलं आहे. ठीक आहे, मग तुम्ही वेगवेगळे वाक्य तयार करा आणि याचं प्रॅक्टिस करा, किंवा फोनवर आपल्या मित्रमैत्रिणींशी तुम्ही वाक्य तयार केलेलं टायमिंग शेअर करा आणि त्यावरून कोण विनर आहे हे तुम्ही ठरवू शकता. ठीक आहे, आलं लक्षात? बघा, पुढील पेज नंबर 11 से यस ऑर नो ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला ए, बी आणि सी असे तीन प्रश्न दिलेले आहेत, तर ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत. वर काय म्हटलेलं आहे बघा, लर्न प्रॅक्टिस अँड प्ले धिस गेम, म्हणजे काय? शिका, सराव करा आणि खेळ खेळा. तर यामध्ये पहिल्यांदा आपण बघूया पहिलं गेम कसं दिलेलं आहे. ए, कम्प्लीट द सेंटेन्सेस इन ईच बॉक्स टू मेक मिनिंगफुल क्वेश्चन्स. आता आपल्याला खाली या ठिकाणी तीन बॉक्स दिसत आहेत, ग्रीन, ऑरेंज आणि ब्ल्यू कलरमध्ये. तर ते बॉक्स आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत. कशानी? मिनिंगफुल क्वेश्चन्सनी तयार करायचे आहेत, म्हणजे अर्थपूर्ण प्रश्न आपल्याला या ठिकाणी तयार करायचे आहेत. म्हणजे त्या प्रश्नांचं उत्तर यस किंवा नो येणार आहे. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी पहिल्यांदा त्यांनी दिलेलं आहे ॲम आय ग्रीन. आता ग्रीन हा शब्द त्यांनी ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे, तर त्याऐवजी तुम्ही वेगवेगळे शब्द वापरून हे प्रश्न पूर्ण करू शकता. आता ॲम आय ग्रीन म्हणजे मी हिरवा आहे का, असं प्रश्न होईल. आता याचं उत्तर यस किंवा नो असं येणार आहे की नाही. मग याप्रमाणे पुढचे पुढचे जे क्वेश्चन्स आहे ते आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. बघा, आता मी तुम्हाला करून दाखवते, लक्ष द्या. आर वी स्टुडंट्स म्हणजे काय होईल याचा अर्थ? तुम्ही विद्यार्थी आहात का? आर यू हॅपी, तुम्ही आनंदी आहात का? इज सी काइंड, ती दयाळू किंवा प्रेमळ आहे का? इज ही रनिंग, तो पळतो का? इज इट अ पेन, ते पेन आहे का? आर दे ॲनिमल्स, ते प्राणी आहेत का? बघा, अशा प्रकारे आपलं ग्रीन कलरमध्ये दिलेलं जे बॉक्स आहे कम्प्लीट झालेलं आहे. आता पुढचं बघूया आपण. हॅव आय गॉट व्हील्स, व्हील्स हा शब्द इन ब्रॅकेट दिलेला आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला पुढचे दिलेले पूर्ण करायचे आहेत क्वेश्चन्स. हॅव आय गॉट व्हील्स म्हणजेच काय? मला व्हील्स म्हणजे काय? या ठिकाणी चाके असा अर्थ होतो, म्हणजे माझ्याकडे चाके आहेत का? गॉट म्हणजे असणे, माझ्याकडे असणे. आय हॅव आय म्हणजे काय? आहेत का माझ्याकडे, असा अर्थ होतो असणे. हॅव म्हणजे काय? असणे. पुढचं बघा, हॅव वी गॉट मनी. आता हॅव वी गॉट मनी म्हणजे आमच्याकडे पैसे आहेत का? उत्तर यस ऑर नोच येणार आहे. हॅव यू गॉट अ पेन म्हणजे काय? तुझ्याकडे पेन आहे का? या प्रकारे. हॅज सी गॉट अ पेन्सिल, हॅज ही गॉट अ जॉब, हॅज इट गॉट विंग्स, हॅव दे गॉट व्हेइकल्स, अशा प्रकारे हे वाक्य कम्प्लीट करायचे. पुढचं ब्ल्यू कलरमधलं जे बॉक्स आहे त्यामध्ये काय आलेलं आहे बघा. डू आय ब्रॅकेटमध्ये दिले ईट माईस. डू आय ईट माईस म्हणजेच काय? मी. डू आय ईट माईस, मी उंदीर खाऊ शकतो का, असा अर्थ होतो. यस ऑर नो उत्तर येणार आहे. पुढं बघा,
डू वी फ्लाय? आम्ही उडू शकतो का? डू यू रोअर? डज ही कुक राईस? डज ही स्विम इन वॉटर? डज इट बार्क? डू दे विन द रेस? अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी मीनिंगफुल क्वेश्चन्स कंप्लीट करायचे आहेत. मग तुम्ही असे वेगवेगळे क्वेश्चन्स कंप्लीट करू शकता आणि हा पूर्ण जो ए क्वेश्चनमध्ये दिलेले जे काही बॉक्स आहेत ते पूर्ण कंप्लीट करायचे आणि लिहून काढायचं आहे. ठीक आहे, आता पुढचा जो आहे बघा तो आहे बी. रीड अलाउड द वर्ड्स इन ईच सेट. म्हणजे काय, या ठिकाणी आपल्याला सेट दिलेले आहेत ब्ल्यू, ग्रीन, पिंक आणि ऑरेंज कलरमध्ये. मग त्या प्रत्येक संचातील शब्द मोठ्याने वाचायचे आहेत. आता हे तुम्ही वाचलात की तुमच्या लक्षात येणार आहे ते कशाबद्दल आलेले आहे, काय आहे बघूया. पहिलं आहे बघा बर्ड्स, आपल्याला या ठिकाणी ब्ल्यू कलरमध्ये दिलेलं आहे. आता कोणकोणते बर्ड्स याची नावं पुढं दिलेली आहेत, पॅरट, क्रो, स्पॅरो, आऊल, डक, क्रेन, सगळ्यांचे अर्थ तुम्हाला माहीतच असतील. म्हणजे हा बर्ड्सचा सेट तयार झाला, म्हणजे बर्ड्स पक्षी. आता कोणकोणते पक्षी आहेत ते पुढं नावं दिलेले आहेत. तशाच प्रकारे आता खाली बघा ॲनिमल्स, स्क्वेरल, माऊस, एलिफंट, लॉयन, कॅट, डॉग असं दिलेलं आहे. पुढं आहे व्हेइकल्स, म्हणजे वाहने कोणकोणते आहेत ज्याने आपण प्रवास करतो ते व्हेइकल्स. बघा काय काय आलेले आहे त्यामध्ये, बस, मोटार कार, ॲटो रिक्षा, मोटार बाईक, एरोप्लेन, बायसिकल. पुढचं आहे टॉईज, म्हणजे खेळण्या. यामध्ये काय काय येतात दिलेलं आहे, बॉल, बलून, टॉप, डॉल, काईट, ट्रायसायकल. अशा प्रकारे हे तुम्ही मोठ्याने वाचायचं आहे आणि कोणत्या संचात काय आलेले आहे, त्यामध्ये कोणकोणते शब्द आलेले आहेत ते लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, जर तुम्हाला एखादा मी दुसरा शब्द सांगितला तर त्यात त्याला अनुसरून येणारे जे काही शब्द आहेत ते तुम्हाला सांगता आले पाहिजेत. ठीक आहे, आलं लक्षात? बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो प्रश्न आहे तो आहे सी क्वेश्चन. नाऊ मेक ग्रुप्स ऑफ 5 इन्क्लुडिंग अ लीडर. द लीडर असाइन्स रोल्स टू अदर्स फ्रॉम एनी वन सेट. ते गेस हू दे आर युझिंग सुटेबल यस नो क्वेश्चन्स. डायरेक्ट क्वेश्चन्स लाईक ॲम आय अ पॅरट आर नॉट अलाउड. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बघा, एक गेम खेळायचा आहे. त्यासाठी काय आहे, 5 जणांचा एक गट करायचा आणि त्या 5 पैकी 1 जण तुमचा गटप्रमुख होईल. मग गटप्रमुख काय करेल, मनातल्या मनात एक संच तो निवडायचा, त्याने निवडायचं आहे आणि त्या गटामध्ये जे काही इतर 4 जण आहेत स्वतःसह त्याने काय करायचं आहे, नावं द्यायचं आहे आणि इतरांना म्हणजे त्या 4 जणांना ते न दाखवता त्यांना लिहून ठेवायचं आहे. आणि नंतर गटप्रमुखाने ते संच मनात धरल्यानंतर बाकीच्यांनी काय करायचं आहे, जसं आपण ए क्वेश्चनमध्ये पाहिले होते येस नो टाईप क्वेश्चन, तसे क्वेश्चन्स तयार करायचे आणि गटप्रमुखाला ते प्रश्न सांगायचे आहेत. मग गटप्रमुख काय करेल, तुमचे प्रश्न ऐकेल आणि त्यांनी मनात धरलेला तो जो सेट आहे किंवा संच आहे त्याप्रमाणे जर ते प्रश्न असतील तर तो गटप्रमुख यस किंवा नो म्हणेल आणि तुम्ही बरोबर ते म्हणला असाल तर तुमच्यापैकीच 1 जण ते उत्तर सांगेल. ठीक आहे, आता या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, तसंच आता ह्या 5 जणांचा ग्रुप आहे आणि एक मुलगी काय आहे, गटप्रमुख झालेली आहे आणि ती आता काय करते बघा, इतर जे आहेत 4 जण त्याप्रमाणे क्वेश्चन्स गेस करतायत. आता हा मुलगा काय म्हणतो, कॅन वी फ्लाय, आम्ही उडू शकतो का? हॅव आय गॉट लॉंग लेग्स. आता कॅन वी फ्लाय, आम्ही उडू शकतो का म्हणल्यानंतर हिचं उत्तर काय असेल, तिनं जर त्या तिच्या मनामध्ये असलेलं जे काही प्रश्न शब्द जो आहे तिनं मनात धरलेला आहे त्याप्रमाणे उत्तर जर असेल तर ती यस नो म्हणणार आहे. पुढचं क्वेश्चन ही मुलगी काय विचारले, हॅव आय गॉट लॉंग लेग्स, मला लांब पाय आहेत का? इज सी ग्रीन, ती हिरव्या रंगाची आहे का? त्यानंतर हा चौथा मुलगा काय विचारतो, डज सी से क्वॅक क्वॅक, ती क्वॅक क्वॅक असं म्हणते का?
तेव्हा या सर्वांच्या प्रश्नांचं उत्तर यस म्हणून ही मुलगी किंवा गटप्रमुख किंवा लीडर जी आहे ती सांगते. मग त्या चारपैकीच या मुलीनं पुढं काय आहे म्हणलेली आहे बघा, गेस केलेली तिनं, आय ॲम अ डक. मग मी डक आहे, डक म्हणजेच काय, बदक. मग लीडर म्हणते राईट, यू आर राईट. म्हणजे काय, मनात धरलेला शब्द प्रत्येकाने मिळून प्रश्न तयार करून बरोबर गेस करायचं आहे, असा गेम आपण खेळतो. अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा गेम खेळा, याचं प्रॅक्टिस करा, ठीक आहे. मग या ठिकाणी हा भाग आपला इथं कंप्लीट झालेला आहे. आवडला असल्यास हा या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.